आज जी प्रेस कॉन्फरन्स आम्ही आपयला ती पेडण्याचा जो झोनिंग प्लॅन इश्यू असा जिजेर तुम्ही आज न्यूज ऐकल्यात आणि त्याबद्दल आणि इन्फॉर्मेशन लोकांक दिवपाक आज जी प्रेस कॉन्फरन्स असा. तुम्ही पहिला विश्वजीत राणेन सकाळी एक व्हिडिओ काढला, त्या व्हिडिओ माध्यमान त्यांनी सांगले की हो जो प्लॅन असा, झोनिंग प्लॅन असा, तो सध्या अस्तित्वात ना, म्हणजे त्या लॉ दिसता तो स्क्रॅप म्हणपाक, कित्याक डिमांड असलो लोकांचो स्क्रॅप म्हणून तो खंय ना खंय तरी त्यांनी सांगलेले की आम्ही फुडें सरला, ते फाटी सरपाक ना म्हणून. आता तो कित्याक फाटी सरला, कोणाचो तेका भंय पडला, कित्याक पडला आमकां खबर ना, पूण तेणी तो फाटी घेतला आणि एक्च्युअल रितीन तो स्क्रॅप केला. जसे सीएमान सांगले की हो जो प्लॅन आता फुडें कंटिन्यू जावपाचो ना, आणि नवीन कितें येतले ते लोकांक वांगडा घेवनूच जातले म्हणून. मागीर मांद्रेचो एमएलए जी दाबोळकर त्याची स्टेटमेंट येयली, सीएम वांगडा प्रवीण आर्लेकर बदललो बीजेपीचो, जीत आजून मेरेन बीजेपी वांगडा आसा पण बीजेपी वांगडा बसोंक नासलो. सो हेतून भरपूर कितें तर राजकारण आसा, राजकारण चलता, राजकारण चल्ला आणि राजकारण हेतून चलतले. तुम्ही पळयला असतले की हांगा कशे कालूच एमजीपीचो जो लिडर आसा आणि मिनिस्टर आसा सुधीर ढवळीकर, त्यांनी सांगलेले की आमचो ह्या प्लॅनांक सपोर्ट आसा आणि 1.5 करोड ह्या पेडण्या तालुक्यान जो 1.5 करोड स्क्वेअर मिटर सेटलमेंटान गेला, ही व्हडली गजाल न्हू. येद्या व्हडल्या तालुक्याक हे ल्हानशे वा ल्हान जागो जो गेला पळय, हे जावपाकूच जाय अशे त्याचे स्टेटमेंट असले. म्हणजे हेतून लोकांक सध्या कन्फ्युजनात घालपाचो प्रयत्न हांगा चललेला. आता आयची प्रेस कॉन्फरन्स इतल्याक लागून आसा, पयली म्हटल्यार जे लोकांनी हो मुवमेंट केलो, जे लोकांनी हे आमदारांच्या नजरे फुड्यान हाडले, जे लोकांनी हे आमदारांचेर प्रेशर हाडून, मिनिस्टराचेर प्रेशर हाडून, सीएमाचेर प्रेशर हाडून हो जो प्लॅन फाटी घेवपाक लायलो, रद्द करपाक लायलो, स्क्रॅप करपाक लायलो, तेंकां सगळ्यांक कॉंग्रेच्युलेट करता, तेंचे अभिनंदन करता की तुमच्या एफर्ट्साक लागून, तुमच्या प्रेशराक लागून आणि तुमच्या जागृतायेक लागून हो जो प्लॅन असा तो रद्द झाला, स्क्रॅप झाला. आता जेव्हा आम्ही मांद्रे गेले, मांद्रे पळयले की जितो वांगडा भरपूरशे पंचायती असले, पंच मेंबर्स असले, जे हो झोनिंग प्लॅन नाका. आता कित्याक नाका म्हणून त्यांची भाषणां जर ऐकपाक आम्ही गेले जाल्यार फक्त फुडल्या पिढयेक लागून जमीन उरपाक जाय मांद्रे. मांद्रेचो पर्यावरण जो नष्ट जाता, एनवायरमेंट जे डिस्ट्रॉय जाता, ते डिस्ट्रॉय जावपाक जायना, हे गजालीक लागून हो प्लॅन नाका म्हणून त्यांची भाषणां आम्ही ऐकली. पूण जर रियलिटीन आम्ही पळोवपाक गेले जाल्यार ही जी पीसीपी मिनिस्ट्री आसा, थंयचे एमएलए आसा जी दाबोळकर आसा मांद्रे कॉन्स्टिट्युन्सीचो एमएलए, आणि थंयचे जे पंचायती आसा, हे सगळे मेळोन, हे सगळे मेळोन गोंयकारांक कशे पिशान काढटा, गोंयकारांचे आमचे डोंगर, आमचे एनवायरमेंट, आमचे पर्यावरण आणि आमचे डोंगरार आसलेल्या राखणदार हेंचेर कसो हात घालता, हेंचे अस्तित्व कशे नष्ट करपाक उठला, हे तुमकां दाखोवपाक लागून आयज आम्ही हांगा येयल्ले आहात. तुम्ही पळयला असतले मांद्रे जवारांबोल जावं, मोर्जे जावं, चोपडे जावं, हे जे एरियाज आसा, हे जे कोस्टल एरियाचे जे विलेजीस आसा, त्या विलेजांचेर भायल्या लोकांचो कसो सध्या एक अटॅक चाललेलो आसा, आणि अटॅकान पंचायत, मिनिस्टर आणि एमएलए हे सगळे मेळोन कशे काम करतात, आणि इतकी वर्सां मेळोन कशे काम करीत येयला. आणि ह्या फाटल्यान तुका हे सांगतलो की झोनिंग प्लॅना फाटल्यान जे राजकारण कितें आसा हे लोकांक कळपाक जाय, सो देट फुडें लोक जागृत रावतले, एलर्ट रावतले, कोणाची भाषणां आयकताना लोक आपले मनांत विचार करपाक लागतले. आता आमी तुमकां आयज फाटल्यान आमच्या स्क्रिनीचेर गुगल अर्थ आसा, सॅटलायट इमेजीस आसा गोंयच्यो, हो आमचो गोंयचो सध्या मॅप आसा हांगा, त्या गोंयच्या मॅपान आमी मातशे भितर या, डीप या, आणि तुमकां आमी दाखयतले की आयज आयच्या दिसा मांद्रे मांद्रे कॉन्स्टिट्युएंसीन कसो ह्या जमनीचेर अटॅक चल्ला, कशे पंचायती ह्या सगळ्यांक सपोर्ट करता, जे पंचायती आयज मांद्रे वाचोवपाचे गजाली करता तेंच्यांनी कसो अटॅक केल्लो आसा, जो एमएलए जो बिझनेस जावन आसा लँड डिलींग ब्रोकरेज, तो आयज कसो हे सगळे सपोर्ट करता, वोगी आसा,
आता तो आमदार जो ऑलमोस्ट चार कितने एसेंब्ली आसते गे महीन एक वही एसेंब्ली जी जुलाई महीन जुलाई ऑगस्टान एसेंब्ली पास हा विषय एक जाप का इतने कहता कि एमएलए हा स गजाली सपोर्ट करता। सो एक एक कर विलेज दाखता स्टार्ट फ्रॉम मांद्रे मांद्रे विलेजान कि ना दाखता। आता मांद्रे जो पे आता हो जो गांव जो दिता हो जो गांव आता मांद्रे गांवान जो पोपा गए हंगा सगळ्या ही ग्रीनरी दिसता जी हमें मदी मदी आसा हम सभी घर आसा। आता मांद्रे पर जेना रेवल्यूशनरी गोवन विजीट आसली एक प्रोजेक्ट दाखिल लाइव वीडियो एक डोंगर एक वो हिल कटिंग जो वो मेगा प्रोजेक्ट है तो मेगा प्रोजेक्ट किए आसा कसो आसा ये लोग क्या क्या तो सगले लोग कहना ना तो मैग्निट्यूड क्या पैं तो लोग कहना। आता हो प्रोजेक्ट ये उपरान पे कि पंचायत गली तो कंप्लेन के लिए फाइन स्पॉट आपले पंचायत गले इंस्पेक्शन जाए ये जो लोग पिछे करपे जे काम चलना ये काम कसे चलना इतने जायसर खो एमएलए उगी क्या क्या उगी आसो इतने जायसर खो पंचायत क्या उगी आसली टीसीपी मिनिस्टर जो आता विश्वजीत राणे जो बीजेपी जो सरकार आ डिस्ट्रक्शन कसे जाता एक प्रोजेक्ट दाखला उद्योग पोपो आता फ्रेश प्रोजेक्ट पोपता। आता वो डोंगर वो प्रोजेक्ट सगो आ मांद्रे विलेजान आता वो मांद्रे विलेजान काल हंगे इंस्पेक्शन सभी हिल कटिंग जो वो प्रोजेक्ट सद्या मांद्रे लानशा गांवान ज्या गांवान बैला कोलसुले घेन उदक वलवलटा ज्या गांवान लोग उदक ना अक्षरशा रटता तलमटा गांवान कॉन्स्टिट्युएंसीन जी आरोलकर कॉन्स्टिट्युएंसीन जो मांद्रे वाचोपे गजाली करता मांद्रे पर्यावरण वाचोपे गजाली करता जो मांद्रे लोक फुड़े पिड़े जमीन राखन दौर गजाली करता जो एदो वो प्रोजेक्ट हा मांद्रे गांवान कसो आयो हंगा जो नाव पे हिमालय योगा वैली गोवा सेंटर हंगा कितरी एक आता हिपी सेंटर कितरी आता हंगा पेक्षा वॉटेवर। सो तुम्ही मुद्दम प्रेसान ये दाखो हेचो मैग्निट्यूड कि आता हो प्रोजेक्ट कि करता दाखे तुमका। आता हो प्रोजेक्ट जो आता वो आखो वो डोंगर जो आता पे वो फूल डोंगर हा वो ओपन करता आता पता हंगा फुढ़े फुढ़े कटिंग जाए आता वो फुढ़े फुढ़े कर आखो डोंगर ओपन करते। सो जस्ट इमेजीन ये विश्वजीत राणे या बीजेपी सरकार घोन जो एमएलए जी दारोलकर आसाजे पंचायती आसा तेजी षड्यंत्र कि आ लोकानी ये सगळे पोवपाक जाय लोकानी लक्षण हाडपाक जाय लोकांनी जागृताय जावपाक जाय की मांद्रे तुमच्या किदे चाललं हे प्रोजेक्ट हे कसे येतात। आता जर तुम्ही नेक्स्ट विलेज घेतलो आता आम्ही या आश्वे आता नेक्स्ट इज आश्वे विलेज। आता हो आश्वे तो बीच हो आश्वे बीच हंगा जो तुम्हें पे बीचा तेकोन ये हंगा स्विमिंग पुला पे एक दोन तीन हंगा स्विमिंग पुला हंगा स्विमिंग पूल आये प्रोजेक्ट ये। सो ही जी कॉन्स्टिट्युएंसी आता हंगल जो आमदार आता जो लोक संगता कि उदकारी प्रयत्न करता उदक ना उदक दिवे प्रयत्न करता हो एमएलडी प्लांट हाड़ा तीस एमएलडी तुयान हाड़ा चांदेलो प्लांट आता तो पंद्रह एमएलडी वाड़ता ऑगमेंटेशन करता जैसे लोक संगा सोता कि उदक जो हाड़ा ये जो बीजेपी सरकार जो प्लांट हाड़ा टीसीपी सरकार जी कंस्ट्रक्शन लायसेंस दिता ती सगळे उदकारी जी अरेंजमेंट आता हि पीडब्ल्यूडी जो बीजेपी सरकार आमदार पंचायत हे सगळ्या प्रोजेक्टां दिवपाक हे सध्या चलयला। आता जी दारोलकर जर म्हणता की आपण सगळे हे गोय वाचो म्हणजे आपला मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी वाटोवपाक मांद्रेचे झोनिंग प्लॅन नाका कित्याक थंयसर प्लॅन कन्वर्ट झाले जाल्यार झोनिंग प्लॅनाची गरजूच ना मांद्रे काबार करपाक मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी काबार करपाक झोनिंग प्लॅनाची गरजूच ना सिद्ध झाला। हे तुम्ही हो प्रोजेक्टाचो मॅग्निट्यूड पळया आणि हे पळय कितले हे डोंगराचे कितें हे तुम्ही मुद्दम पळया
ही या हेची परिस्थिती या प्लॅनाची किदें आसा तुम्ही पळोवपाक शकता. एक किदें हे मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी मांद्रेच्या गांवांत आशिल्ल्या गांवांत हे किदें चल्ला ह्या डोंगरांचेर ह्या येदे व्हडल्या प्रोजेक्टांक हे परमिशन कशें मेळ्ळें. विश्वजीत राणे आयज स्क्रॅप म्हणटा तो प्लॅन अस्तित्वात ना म्हणटा. बीजेपी सरकार गोंयकारांक लागून काम करता म्हणून सांगता. गोंयच्या पर्यावरणाक लागून काम करता म्हणून सांगता. एमएलए सांगता पंचायतूय सांगता सगळे जर पर्यावरणाक लागून आसा सगळे जर गोंयकारांक लागून आसा फुडल्या आमच्या पिढयेक लागून आसा जाल्यार हे कितें तांकां हे परमिशन कोणें दिले. तुम्ही पळोवपाक शकता हो डोंगराचेर हो डोंगराचो जो भाग आसा हो कसो तांच्यांनी सद्या बिचा पासून पयल्या सायडीन तुम्ही पळयतात हेजेर कशें तांच्यांनी सद्या अटॅक केला तो आनी आख्खो डोंगर स्लो स्लो करून फुडें तेका जर ह्या प्रोजेक्टाक जर तुमी पळयत जाल्यार ह्या प्रोजेक्टाक तेंच्यांनी रोड बीन सगळें तयार केल्लें आहा. सो तुमी पळयात गांवांत तुमकां लागून तुमच्या वाड्यार वचपाक रोड नासतलो रस्तो नासतलो पूण हांकां डोंगराचेर वचून येदी व्हडली कन्स्ट्रक्शनां दिवपाक ह्या सरकारा कडेन आनी ह्या एमएलए कडेन ह्या पंचायती कडेन सगळे कायदे आसा सगळे लॉ बूक आसा सगळे सायडीक दवरून हांकां सगळे ही परमिशनां मेळवलीं. आतां नेक्स्ट आमी या मोर्जे. मोर्जेचो गांव आहा तोय म्हाद्रे कॉन्स्टिट्युएंसीनूच पडटा. तुमकां आतां म्हाद्रे दाखयले आश्वे दाखयले तुमकां आतां मोर्जे दाखयता. आतां मोर्जे गांव हो परतो पोस्टर होय जी दारोळकराकूच लागता. आतां जी दारोळकर आतां ह्या 8-10 दीस पयलीं जागो जाला की मांद्रे वाचोवपाक जाय म्हणून जाल्यार तुमकां प्रोजेक्ट दाखयता जो 8-10 दीस पयलीं चालू जाला काय कितें तें तुमी पळोवपाची. कितें गुगल अर्थ इमेज येता ती 2 महिने पयलींची गुगल अर्थ इमेज येता हांगा जी अपलोड जाल्ली आसता ती हांगा तुमी पळयात मांद्रे मोर्जे कितें जाला. हो प्रोजेक्टाचो मॅग्निट्यूड तुमी पळोवपाक शकता की मोर्जे ह्या गांवांत ह्या डोंगराचेर हे कितें साम्राज्य करून दवरला हेची दारोळकरांनी. जेन्ना आमी एक लँड डिलर एक लँड ब्रोकर एक जमनीचो दलाल जेन्ना आमी एक निवडून हाडटा जमनीचो सौदा करपी मनीस जेन्ना आमी निवडून हाडटा तेन्ना आमी तेच्या कडल्यान गांव आनी आमचे गांवकार आनी आमचे गोंयकार आनी आमचे पर्यावरण वाचोवपाचे आमी चिंतपाक सुद्दां शकना. सो तुमी इमेजीन करा की हो प्रोजेक्ट मांद्रेचे कितले मोर्जेचे उदक घेतलो. मोर्जे आमी पळयला सगळ्यांत गोंयांत जर आयज उदकाचो जो प्रोब्लेम जाता जाल्यार मोर्जे ह्या गांवांत आसा ज्या हेतून बायलो अक्षरशा रडटात भीक मागतात उदकाची रात रात जागी रावतात कोळसुले घेवन बांयचेर वयतात तेंची कमार मोडटा भेणां मोडटात घरांत झगड्यो सगळे गजाली जाता आनी अजीत आरोळकर हे सगळें सपोर्ट करता. हांगाली जी पंचायत आसा हे सगळे सपोर्ट करता. हांगा जो दयानंद सोपटे आसा तो सगळे सपोर्ट करता. डीसीपी मिनिस्टर आसा विश्वजीत राणे हे सगळी परमिशनां जाण सीएम प्रमोद सावंत ह्या सगळ्याची जी सेटिंगां जातात आनी हे सगळी जी उलाढाल जाता हेचो राजा कसो तो सगळो कमांड करता आनी आपणाक कितें जाय बरें आहा कितें आहा ते बेनिफीट आहा तो आपूण घेवन थंयच्यान फक्त प्रेस कॉन्फरन्सां दिता हे तुमी पळोवपाक शकता. आतां नेक्स्ट आमी या चोपडे. आता चोपड्याच्या गांवांत तुम्ही जर पळयत परते हे कशे प्रोजेक्ट आख्खे आमचे डोंगर कट करून काबार करपाक सोदता पळय हे तुम्ही पळयात. सगळी रानां मारून हे कितें चल्ला हे गांवांनी. हे आतां जे न्हू हेका ही इमेज घेतल्यार म्हाका दिसता 2 महिने तरी जाला आसतले 2 महिने तरी जाला आसतले. सो म्हाजो प्रश्न आतां तुमकां दाखयला आमी थोडे दाखयला अशें आनी जर डी भितर वचत जाल्यार तुमकां कितलेशेच भितर बंगलोज आसा रो विलाज आसा हे कितलेशे आहा ते हळूहळू करून जसो टायम वयतलो तेन्ना ऑन सायड वचून तुमकां आमी दाखयतले की ह्या जी दारोळकरान मांद्रे कॉन्स्टिट्युएंसीची कशी पाड घातल्या. हो जी दारोळकर हे सगळे प्रोजेक्ट कसो सपोर्ट करता. हो जी दारोळकर आनी पंचायती पीसीबी मिनिस्टरांनी हो बीजेपी गव्हर्मेंट मेळोन गोंयचे जमनीचो सौदा कसो करता ह्या जमनीची दलाली कशी करता आनी गोंयकारांक उदकाक जमनी आनी प्रत्येक गजाली कसो रडयता हे सगळें आमी तुमकां इन डिटेल जसो टायम वयतलो तेन्ना दाखयतले.
आता आमचो डिमांड सिंपल आसा, आमचो डिमांड आता सिंपल आसा। जी दारोलकर जर मांद्रे खातीर आसा, जी दारोलकर जर फुडल्या पिढयेक लागून आसा, पयली जाल्यार पयली म्हटल्यार जी दारोलकरान आपलो लँड डिलींग आणि लँड ब्रोकरेजचो धंदो आसा तो बंद करपाचो। जी दारोलकरान लँड डिलींग आणि लँड ब्रोकरेजचो धंदो आसा, जमनी विकपाचो, भायल्यान जमनी विकपाचो जो त्याचो धंदो आसा तो बंद करपाचो पयलो। दुसरे म्हटल्यार जी दारोलकरान सगळ्या पंचायतीन बरोवचे, जितले णव पंचायती त्याच्या कॉन्स्टिट्युएंसीन लागतात त्या णवूय कॉन्स्टिट्युएंसीन त्यांनी बरोवचे की स युनिटाच्या वयर जर खंयचोय प्रोजेक्ट येता, आमच्या भाषेन आम्ही त्याका मेगा प्रोजेक्ट म्हणतात, स युनिटाच्या वयर खंयचोय प्रोजेक्ट येता जाल्यार त्याका परमिशन खंयच्याच पंचायतीन कन्स्ट्रक्शन लायसन्स दिवपाचे न्हू, हे जी दारोलकरान लेटर करून सगळ्या पंचायतीन बरोवचे। हे सिमिलर लेटर जी दारोलकरान टीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणे आणि चीफ मिनिस्टर बीजेपीचो चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत हे दोघांकू बरोवचे आणि त्यांना सांगचे की आमच्या कॉन्स्टिट्युएंसीन म्हणजे मांद्रे कॉन्स्टिट्युएंसीन असले मेगा प्रोजेक्ट, स युनिटाच्या वयर जे प्रोजेक्ट असा ते मेगा प्रोजेक्ट त्यांना कन्स्ट्रक्शन लायसन्स, त्यांना एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, व्हॉटएव्हर किती लागतात ते, त्यांना इलेक्ट्रिसिटी पीडब्ल्यूडी जे लागतात पण ते कसलेच त्यांना परमिशन त्यांना दिवपाचे न्हू, हे जी दारोलकरान त्यांना बरोवपाचे। नेक्स्ट, सगळे जे ग्रामपंचायत आज झोनिंग प्लॅनच्या अगेन्स्ट उठलेले आणि त्यांच्यानी सांगलेले की आम्ही आमचा गाव राखतले, आमका आमच्या फुडल्या पिढयेक लागून जागो जाय, आमचो एन्व्हायरमेंट जाय, किती जाय, जाल्यार सगळ्या पंचायतीकडे मागता आणि त्यांना सांगता की जर तुमका खरंच गाव जाय। फाटल्या दिसांनी केरीच्या गावात एक ग्रामपंचायत ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेत थोड्या लोकांनी मेगा प्रोजेक्ट नका म्हणून सांगलेले, त्यांना सरपंचान डायरेक्ट सांगलेले जर एमएलएचो फोन येयलो जाल्यार आम्ही किती करपाचे, आमका परमिशन दिवचे पडटले। जाल्यार ह्या सगळ्या पंचायतींनी आता ऑक्टोबराची ऑर्डिनरी ग्रामसभा आसा, अजून मेरेन म्हाका दिसना खंयच्या पंचायतीन मांद्रेच्या कॉन्स्टिट्युएंसीन जाला म्हणून, जे पंचायतींनी जांगना त्यांच्यानी आता जी नेक्स्ट ऑर्डिनरी ग्रामसभा जातली फुडल्या आयतारा ना त्याच्या फुडल्या आयतारा व्हॉटएव्हर केन्ना जातली त्यांना त्या ग्रामसभेक एकूच अजेंडा दवरपाचो तो म्हटल्यार रेझोल्युशन ऑन मेगा प्रोजेक्ट्स। स युनिटाच्या वयर जो कोण मेगा कन्स्ट्रक्शन लायसन्साक एप्लाय करतलो ना टीसीपी कडल्यान जे टेक्निकल क्लिअरन्स येयला आणि कन्स्ट्रक्शन लायसन्साक त्या पार्टीने एप्लाय केला जाल्यार त्यांना कन्स्ट्रक्शन लायसन्स दिवपाचे ना, हे रेझोल्युशन सगळ्या पंचायतींनी आपआपल्या लोकांक आपोवन ग्रामसभेन हो ठराव हो रेझोल्युशन मान्य करून घेवपाचे। परते रिपीट करता, जे पंचायती आज गोंयकारांच्या गोयच्या फुडल्या पिढयेक लागून एन्व्हायरमेंटाक लागून आमच्या पर्यावरणाक लागून जे झगडटा म्हणून दाखयता, तांकां जर खरेंच ते झगडटा जाल्यार हे सगळे पयली त्यांच्यानी रेझोल्युशनाक ग्रामसभेक सगळ्या लोकांक अवेअरनेस क्रिएट करून लोकांक ग्रामसभेक आपोवपाचे आणि रेझोल्युशन घेवपाचे। नेक्स्ट, ह्या सगळ्या ग्रामपंचायतींनी पीडब्ल्यूडी टीसीपी आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक आणि हेल्थ डिपार्टमेंटाक सगळ्यांक बरोवपाचे की आमच्या कॉन्स्टिट्युएंसी आमच्या विलेजीन खंयच्याच असल्या प्रोजेक्टाक स युनिटांनी वयर जो प्रोजेक्ट आसा ना डोंगरांचेर जे प्रोजेक्ट येता, विलाज येता, लक्झरी विलाज येता, रो विलाज येता, लक्झरी हाऊसीस येता, बंगलोज येता, हांकां परमिशन दिवपाचे न्हू म्हणून सगळ्या पंचायतींनी टीसीपी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक पीडब्ल्यू डिपार्टमेंटाक हेल्थ डिपार्टमेंटाक आणि चीफ मिनिस्टर प्रमोद सावंताक हे सगळ्यांक लेटरां करपाचे आणि हे जे जागेचो जो विनाश चलला, दोंगर कापणी चलला, हिल कटींग चलला, शेतां पुरवप चलला, हे सगळे चलला, हे बंद उडोवपाचे आणि ही जी जमीन आसा ही फुडल्या पिळगेक लागून आमच्या दवरपाचे, हो पंचायतीकडे आमचो डिमांड आसा। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट डिमांड म्हटल्यार हे जे प्रोजेक्ट जे हांगा चलला ह्या कॉन्स्टिट्युएंसीनी हे जे प्रोजेक्ट चलला त्यांचेर सगळ्यांचे परते साईड इन्स्पेक्शन करपाचे, ते प्रोजेक्टांचे डॉक्युमेंटेशन चेक करपाचे, त्यांना रोड असा काय ना तो चेक करपाचो, ते स्लोपाचेर असा, हिलार असा, डोंगरार असा, किती शेतात आहात ते चेक करपाचे,
गांवान उदकाची अवेलेबिलिटी आसा काय ना ते चेक करपाचे, गांवान लोकांक लायट सारखी आसा काय ना ते चेक करपाचे, हांगा हिल कटिंग जाला काय ना ते चेक करपाचे, हे सगळे बायोडायवर्सिटीचो रिपोर्ट जो आसा पीबीआर आसा तो घेऊन बायोडायवर्सिटी रिपोर्ट घेऊन हांगा बायोडायवर्सिटी डॅमेज जाला काय ना हे सगळे घेऊन बीडीसी मिटींग घेऊन बायोडायवर्सिटी कम्युनिटी मिटींग घेऊन हे सगळे घेऊन ग्राम पंचायतीन आपलो ह्या प्रोजेक्टांचे रिपोर्ट लोकांक फुड्यान सादर करपाचो. लोकांक कळपाक जाय की हे पंचायती खरेंच सिरियस आसा काय ना ते, कित्याक झोनिंग प्लॅना शिवाय जर हे डिस्ट्रक्शन करलं जाल्यार तुम्ही इमेजीन करा की आनी झोनिंग प्लॅनाची म्हणटा ती गरजूच ना. मांद्रेन झोनिंग प्लॅनाची ही गरजूच ना, जर पेडण्यान झोनिंग प्लॅनाची गरजूच ना. आता हे राजकारण कित्याक चल्लां आम्ही लास्ट टाइम तुमकां सांगलेले की दोन गजाली जावपाक शकता. एक म्हटल्यार हांगा जेन्ना पेंट मारला तेन्ना पंचायतीक आनी एमएलए कॉन्फिडन्सान घेवंक ना, सो ते पेंटिंगेन जर कितें उरता आसले जाल्यार ते मेळोंक ना म्हणून तो बोवाळ जाला आसतलो. ना जाल्यार हांगा जे कितें जाला तेतून कितें तरी कमी पडला, शेअर कमी येयला म्हणून जाला आसतले. कित्याक जर ह्या पंचायतीक आनी एमएलएक जर आनी मिनिस्टरांक जर खरेंच जर पडलेले गांवचे जाल्यार हे येदे व्हडले प्रोजेक्ट डोंगरांचेर येदे व्हडले हिल कटिंग येदे व्हडले मेगा प्रोजेक्ट गांवांत जेन्ना उदक नासताना तेन्ना केन्नाच तांकां परमिशन मेळचें नासलें. आनी जी दाबोळकर हे सगळे विशय स्टडी करून जशे आमच्या आमदारान प्रेसकॉन प्रोजेक्ट टीसीपी मिनिस्टराच्या फुड्यान एसेंब्लीन मांडलो, एसेंब्लीन तेजे डॉक्युमेंटेशन केलो, ऑफिशियली आमी स्टे पंचायती स्टॉप ऑर्डर हाडलो, ऑफिशियली आमी तेजेर काम करतात, ऑफिशियली आमी विश्वजिताची मिटींग घेवन तेका सांगलेले की हो प्रोजेक्ट बंद जावपाक जाय म्हणून तेजेर आमचे कितें काम आहा ते चालू आसा, ते ऑफिशियली सगळे जी दाबोळकर करता आसलो पूण ते करूंक ना. सो लोकांनी हॅपी जावपाची गरज ना, कॉंग्रेच्युलेट करतात तुमकां की तुमी झोनिंग प्लॅन हाडयले, बट इतले लक्षात दवरा की विदाउट झोनिंग प्लॅन तुमचे सगळे गाव पंचायतीन आनी जी दाबोळकरान तुमचे एमएलए या डीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणे त्याच्या लॉबीन दिल्ली माफिया आणि सेकंड थिंग जो चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत बसला, बीजेपी सरकार बसला, डबल इंजिन सरकार बसला, डबल इंजिन दिल्ली आणि गोय करून दिल्ली वाले सगळे गोय विकपाची षडयंत्र या बीजेपी सरकारान केल्ले आसा, ह्याच्या पासून तुम्ही सावध रहा. आमचे या विषयाचेर आणि आरटीआय घाला कंप्लेंट घाला हे चालू जातले, ऑलरेडी आमचे आरटीआय ड्राफ्ट झालेले आहा, सोमारच्यान आरटीआय करपाक चालू जातले, जे इन्फॉर्मेशन येतले आमच्या कडेन जे इन्फॉर्मेशन आमकां मेळटले तशें आमी तुमकां प्रेसाच्या माध्यमांच्यान हे दाखयत रावतले. देव बरें करूं. कितें क्वेश्चन सर तुमचे म्हणण्याचे की प्रायोरिटी बेसीस पयली हो प्लॅन स्क्रॅप जावपाक जाय, प्लॅन स्क्रॅप जावपाक जाय तो स्क्रॅप जालो. आतां आमची एक डिमांड आसा की जर तुमी खरेंच पर्यावरणाक लागून आहा जाल्यार ब्लँकेट बॅन हाडपाचे, मेगा प्रोजेक्ट जे गांवांत येतात तेजेर ब्लँकेट बॅन हाडपाचे, म्हणजे तुम्ही झोनिंगे शिवाय आतां ऑलरेडी केल्ले ना, सो झोनिंग प्लॅनाची गरजूच ना. ऑलरेडी हांगा रिजनल प्लॅन जर पळयत जाल्यार ऑलरेडी कन्वर्टेड लँड कितलीशी आसतली, सो त्या सगळ्यांचेर जर तुम्ही परमिशनां सुद्दां दीत जाल्यार कितलेशे डोंगर कट जातले, झोनिंग प्लॅना एक्स्ट्रा जातले आसले. पण आतां जे आसा पळय एक्झिस्टींग ते खंय तरी स्टॉप जावपाक जाय, कित्याक अजून मेरेन मांद्रेच्या मोरजेच्या आसण्याच्या लोकांक अजून मेरेन सुयातल्या लोकांक उदक ना, सगळ्यांच्या घरा भायर बेरदा दवरला, जी दाबोळकर सुशेगाद आसा हे सगळे अलाव करता, हेजी दाबोळकर सगळे अलाव करता, सगळे पळयता, हांगा सगळी सेटिंगां चालले, कित्याक तो लँड डिलर, हो लँड डिलर हो लँड ब्रोकर जेन्ना एमएलए जाता तेन्ना जमनीचेर हात हो घालतलो, कित्याक तेजे पोट जमीन विकतलो तेन्ना तेजे पोट चलतले, सिंपल आसा गजाल. लँड डिलर लँड ब्रोकर म्हटल्यार जी दाबोळकर केन्ना जमनीचो सौदा करतलो तेन्ना तो पोट आपलो भरतलो, आपल्या फॅमिलीचे पोट भरपाक शकतलो, आनी तेच हांगा चल्लो, हांगा तेच चल्ला, इतले आमी डायरेक्ट सांगता. नाल्यार येदे व्हडले प्रोजेक्ट मांद्रे कॉन्स्टिट्युएंसीन येवचे नासले, आनी पयलीच्या सरकाराच्या टायमार जर येयला, पयलीच्या एमएलएच्या टायमार येयला जाल्यार ती बीजेपीचोच एमएलए आसलो जाल्यार हे बीजेपीन कित्याक हाडले, आनी ते जावन जितान तेजेर कंप्लेंट कित्याक फायल करूंक ना, जितान ते बंद कित्याक उडोवंक ना, जितान ते एसेंब्लीन कित्याक पाडूंक ना, सिंपल आमचे क्वेश्चन. कितले प्रोजेक्टेशन म्हणजे आता पळय आता तुमकां आमी बोरजेचो एक दाखयलो, चोपड्याचो दाखयलो, मांद्र्याचो दाखयलो, आशव्याचो दाखयलो, हे चार पांच प्रोजेक्ट फक्त तुमकां आता हे वयल्या मॅग्निट्यूड जेंचो व्हडलो आहा तेच दाखयले, पूण बारीक बारीक जर आमी पळोवपाक गेल्यार प्रत्येक ह्या गांवांत रिसोर्टां येता, हॉटेलां येता, विलाज येता, ज्या जाग्यार आता हे कटींग जाला म्हणून आता तेच दिसता, पूण ऑलरेडी एक्झिस्टींग आहा ते तुमकां दाखोवपाक हांगा आमकां प्रॉब्लम जातलो, कित्याक इतले डीप आमी वचोंक ना, पूण आमी तेकाच लागून आरटीआय फायल करतले, सगळ्या डिपार्टमेंटान वयतले, आमी ग्रावंड विजीट करतले, ऑलरेडी जेन्ना ग्रावंड विजीट केलो तेन्ना मांद्र्याचो प्रोजेक्ट दिसतलो आमकां, सो हे सगळे तुमच्या फुड्यान आमी 100% हाडटले, 100% तुमकां हांगा सीएस टीव्हीचेर ह्या स्मार्ट टीव्हीचेर तुमच्या फुड्यान हाडटले, सो दॅट तुमच्या माध्यमांतल्यान ते लोकां फुड्यान पावतले. आता डोंगरांचेर जे कन्स्ट्रक्शन येता
सो ये जे लँड कन्वर्जन जाता हेतून कोण इन्वॉल्व आसा? हेतून इन्वॉल्व म्हणल्यार कशें आसा, जेन्ना रिजनल प्लॅन जाल्लो पयली तेन्ना बोवाळ जाल्लो, 8,000 सुमार तितून सजेशन्स केली, ती सजेशन्स तेंच्यानी भायर मारली, पर्रीकरान तो प्लॅन अभ्यासान म्हणून दवरलो, आनी जेन्ना विजय सरदेसाय येयलो तेन्ना तो प्लॅन परतो हाडलो, जो विजय आयज गोंय राखपाचे गोंयकारपणाची गजाली करता, ह्याच विजयान ओरिजिनल प्लॅन परतो गोंयान रिनोटिफाय केलो, परतो जागो केलो, आनी परतें हें सगळें जी कन्स्ट्रक्शन आसा पळय लायसन्सीस ती चालू केली. जेन्ना आमच्या गोंयान रिजनल प्लॅन झाला तेन्ना लोकांनी ऑब्जेक्शन हाडली, ती ऑब्जेक्शनां भायर मारली. झोनिंग प्लॅन झाला तेचेर लोकांचे जे कितें आहा सजेशन आहा ते घेवन आता तो स्क्रॅप झाला, ही बरी एक गजाल आहा. बट स्क्रॅप जावच्या पयली सुद्दां एक डिस्ट्रक्शन आहा पळय हितून सगळें, कित्याक आयज जर मेजर फंडर जर कोण आसा पॉलिटिकल पार्ट्यांचो जाल्यार ते बिल्डर लॉबी आसा. आयज जर तुमी पळयतात सीएम फाटी एका कसल्या तरी लग्जरी कारान बसलेलो, तेच्या घरा भायरूच फोटो व्हायरल जाल्लो, ते एका बिल्डराची आसली, पुण्याचो बिल्डर आसलो. तुम्ही पळयतात कितलेशेच बिल्डर, तुम्ही जर एसेंब्लीत वयशात जाल्यार कितलेशेच बिल्डरांचे गाडयो ते लागलेले आसता. सो ही जी सेटिंगां आसा हे सरकार सध्या माफिया जे लँड माफिया आहा बिल्डर आहा ते चलयता. आनी तुम्ही जर तुम्ही जर स्टडी केले डीप जाल्यार तुम्ही पळयता आसतले की आयज जे एमएलए चडशे एमएलए जे आसा तेंचो धंदो लँड डिलींग आहा, चडशे एमएलए जे आसा ते लँड डिलींगेन इन्वॉल्व आसा, तेंचो तो बिजनस आसा. जेन्ना लँड डिलर आमी एमएलए करता, आमचो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह करता, जाल्यार तेन्ना आमी आमचे गोंय आनी आमचे जागे वाचपाचे आनी वाचोवपाचे चिंतपाक सो शकता. खूब फावटी जर अशें पळोवंक मेळटा की गांवांतल्या लोकांकूच घट धरून सपोर्टरांकूच घट धरून चडशे आमदार तांचे प्रोजेक्ट मागीर ते अनएथिकल सुद्दां आसता, ते सुद्दां फुडें तर बसून प्रयत्न करता. सो लोक ना लोक वील पॉवर दाखयतले हेच्या पेक्षा वील पॉवर ही सरकाराची जाय पयली म्हणल्यार, कित्याक जेन्ना आमी आता गेले एसेंब्लीन आमी लँड प्रोटेक्शन वील घातलेले, ते कित्याक घातलेले? कित्याक एका गोंयकाराक जाय सुद्दा जाल्यार तो आपलो इतलो इतलो जागो तो भायल्यान विकपाक शकचो ना, हेका लागून ती लँड प्रोटेक्शन वील घातलेले. आयज कशें आसा, तुमी जर पयशे ज्या जाग्यार कायदो स्ट्रिक्ट आसा त्या जाग्याचेर तूं आतां फॉर एक्झाम्पल मॉलांत गेलो, मॉलांत गेलो तूं पणजेचेर थुकचो ना, कित्याक थंय भंय आसा. पूण तेच तूं पणजेच्या शॉपार मार्केट कॉम्प्लेक्सान वच, थंय तूं फुकत रावतलो, सगळी रेड पेंट करून दवरतलो. सो कायद्याचो भंय हो गोंयकारांक आसपाक जाय, कायद्याचो भंय प्रत्येक जाण जो गोंयांत रावता तेका आसपाक जाय. आनी लँड प्रोटेक्शन बील जो कायदो आसा तो गोंयांत पास जावपाक जाय, येवपाक जाय, तो ह्या बीजेपी सरकारान अजून पर्यंत केल्लो ना. एग्रीकल्चर लँड प्रोटेक्शन म्हणून कितें काडला ते बेश्टे नांवांक आसा, हे सगळे कन्वर्जनान सगळी पाड घातलेली आसा.